आपल्यासोबत भाजपाचे राम कदम जोडले गेलेले आहेत. रामजी, मध्यावधी निवडणुकांचं उद्धव ठाकरे यांनी भाकीत केलेलं आहे, आपली प्रतिक्रिया. मध्यावधी निवडणुका होतील असं भाकीत करण्यासाठी साधारण माजी मुख्यमंत्र्यांनी घराच्या बाहेर तर पडलं पाहिजे, कुठेतरी अर्ध्या पाऊस तासासाठी जाऊन होता आता त्याच्यावर भाकीत वाजत होता. मुख्यमंत्री असताना त्याची मंत्रालय स्वतःच्या कॅबिन मध्ये गेले नाही, 2.5 वर्षात दोनदा गेले. मोठ्यात मोठा पत्रकार संपादकापासून सर्वसामान्य पत्रकारांना आमदारांना मंत्र्यांना खासदारांना कुणालाही कधी भेटले नाही. आळशी मुख्यमंत्री अशी त्यांची पूर्ण देशात ओळख झाली, तर उद्यात कशालाही काही बोलायचं. व्यवस्थितपणे सरकार सुरू आहे, जेवढे आकडे लागतात त्याच्यापेक्षा अधिक आकडे आमच्या सोबत आहे. तरी देखील केवळ आणि केवळ जे उरले सुरलेले आमदार आणि खासदार पुन्हा सोडून माननीय शिंदे साहेबांना भेटतील, त्यांच्या गटात जातील या भीतीपोटी श्रीमान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींचं हे वक्तव्य आहे. याच्यामध्ये जराही ज्याला आपण म्हणतो की सत्य नाही, पूर्णपणे असत्य. आणि स्वतःचे आमदार कुटुंबातून हे केलेली ही सगळी राजकीय हतबंद आहे. जी, यावेळी सरकारकडून रस्त्यांसंबंधी आणि लोकल संबंधी घोषणा करण्यात आलेल्या आहेत, पण या घोषणा मध्यावधी निवडणुका लागणार आहेत म्हणूनच करण्यात आल्याचं मनीषा कायंदे म्हणालेल्या आहेत, आपली प्रतिक्रिया. पहिल्या दिवसापासून हे सरकार गंभीर काम करणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले. याच्या आधी अर्धा तास देखील काम न करणारे मुख्यमंत्री लाभले होते. त्याच्यामुळे त्यांनी घोषणा सोडा काम सोडा फक्त वस्तूंचं काम केलं. त्याच्यामुळे उगाच गुडगुड्या आल्यासारखं ज्याला कुठलाही आधार नाही अशी विधानं करण्यापेक्षा सत्य काय ते लोकांना सांगितलं तर अधिक बरं पडेल. जी, धन्यवाद रामजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.